सगळे सांगतात काहीच करू नका, महाराज अभंगाद्वारे उपदेश करतात, काहीतरी साधना करायला सांगतात। मग साधना करीत असताना साधना करायला सांगितली, पण साधना नेमकी कोणाला सांगितली? हा उपदेश केलाय, पण उपदेश कोणाला केलाय? तर मानवी जीवाला उपदेश केलाय। ऐका बरं, उपदेश कोणाला? मानवी जीवाला उपदेश आहे, दुसऱ्याला कोणाला उपदेश नाही। म्हशीच्या कोठ्यात किती जरी ओरडला, जत्राला जा, जत्राला जा, जत्राला जा, नेमक्या किती जात्यानो एक सुद्धा जाणार नाही का? तर त्या जत्राचं म्हशीला नॉलेजच नाही। ज्यांना नॉलेज आहे ना त्यांना उपदेश केलाय, मग मानवी जीवाला उपदेश केलाय। महाराज सांगता जन्माला आलात ना एक करा, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण। महाराज सांगतात आम्ही कीर्तन करू मुखान हरीचं गुण गाऊ, पण होईल काय? मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा। आणि अजून पुढे सांगतात, अरे देवाचं जर नामस्मरण केलं ना तर त्या काळाला नागवायची सुद्धा ताकद आहे। शांती खडग हाती आणि काळा सीते नागविती। आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणले, तुका म्हणे दाता सखा आईसा अनंता सारिका। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आता तुमच्या समोर मांडलाय। म्हणजे माझं कीर्तन संपलं, आता जे विठ्ठल घेतो काय अडचण नाही। फक्त अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलाय, पण अभंगावरती आपल्याला काय करायचंय? चिंतन करायचंय, लक्ष देऊन ऐका बरं का। महाराज सांगतात उपदेश केलाय, काय उपदेश केलाय? मुखान हरीचं गुण गा, देवाचं नामस्मरण करा, काहीतरी साधना करायला सांगितली। हा मानवी जन्म मिळालाय ना, हा जन्म मिळालाय, पण कशा करता मिळालाय? त्याचे दोन कारण आहेत। पहिलं कारण, जन्मा येणे घरे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावय, हे झालं जन्माला येण्याचं पहिलं कारण। जन्माला येण्याचं दुसरं कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची झाली अंगे हरिरूप। जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली ना तर जीवाला जन्म घ्यावा लागतो। हे झाले जीवाला जन्म घ्यायचे दोन कारण। दोन कारण झाले त्याकरता उपदेश आहे। उपदेश आहे काय? उपदेश पंढरपूरचे नामदेव राय। कोण नामदेव राय? ज्या नामदेवरायांच्या हातानं देवानं निवेदन खावा ते नामदेव राय। फिरविली देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला। नोहे हा सामान्य महिमा संतांचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी। ज्या नामदेवरायांच्या हातानं देवानं निवेदन खावा ना त्या नामदेवरायांनी कीर्तन ऐकलं कुठं? पंढरपूरला। वाळवंटात कीर्तन ऐकलं आणि कीर्तना सांगितलं की वाली कुळीनं शतकोटी रामांडी। हे सांगितलं, सांगितल्याच्यानंतर नामदेव महाराज देवाकडे जातात आणि देवाला प्रतिज्ञा करतात, देवा वाल्या कुळीनं शतकोटी रामायण लिहिलंय ना, आम्हाला 100 कोटी अभंग लिहिचे। काय करायचंय? आम्हाला 100 कोटी अभंग लिहिचे। नामदेव महाराज म्हणले, देव नामदेव महाराजांना म्हणतो, नामा बोलणं सोपंय करणं अवघड आहे, इतकी अभंग लिहिशील कशी? प्रत्येकाला बोलणं सोपं वाटतंय पण करणं लय अवघड आहे महाराज। बोल बोलता सोपे वाटे आणि करणीकरिता टीर कापे। बोलणं सोपंय म्हणले, करणं अवघड आहे, इतकी अभंग नाही लिहू शकणार। तेव्हा नामदेव महाराज सांगता, देवा वाले कुळी कोण होता? सांगितलं देवाने, चोर होता, डाकू होता, लुटार होता। नामदेव महाराज सांगता, देवा वाले कुळी चोर असल, डाकू असल, लुटार असल, देवा आम्ही तर तुझे भक्त आहेत, आम्ही अभंग नाही लिहिचं तर आम्ही काय नुसता प्रचार करायचा का? नाही तर आम्ही अभंग लिहिणारच। नामदेव महाराज ऐकत नव्हते, तेव्हा देव नामाला म्हणतो, नामा त्या वाल्या कुळीला आयुष्य भी तितकं होतं। किती आयुष्य होतं महाराज त्याला? आपल्याला किती हो? आपल्याला किती? 100। बरं, तुम्ही मला सांगा, 100 मधले 50 तरी भजनाला जातात का? नाही 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 नाही, बालपण तरुणपण मथारे कोतारे खाली का भजनाला माती राहिली का महाराज? आजकालची लोक भक्तीच करत नाही, देवाचं नामस्मरण करतच नाही। केलं पाहिजे महाराज, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। करत नाहीत असं नाही, करतात पण कवा? 70-80 वर्षाचे झाल्यावर। पण 70-80 वर्षाचे झाल्यावर परमार्थ करून काही उपयोग नाही। परमार्थ करावा तर कधी करावा? तर तरुणपणात परमार्थ आहे। तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। परमार्थ तरुणपणात आहे म्हणले। तरुणपणात जर परमार्थ केला ना तरच आहे, नाही तर काही उपयोग नाही। लक्षात घ्या, 70-80 वर्षाचे झाल्याच्या नंतर परमार्थ केला ना ती एक तर धडपिकत नाही, ते कचं राहत नाही बाबा। 70-80 वर्षाचे झाल्यावर माळगाळ्यात घातली का तो परमार्थ असा पिकत राहत नाही, कच्चा राहत नाही, तो गाबुळा होतोय। मग गाबुळा राहायला नाही पाहिजे बरं का। माणसाने एक तर शहाणं राहायला पाहिजे, नाही तर येळं राहायला पाहिजे, दीड शहाणं नसायला पाहिजे।
दीड शहाणं नसायला पाहिजे, एक तर शहाणं असा नाहीतरी एक तर इडा असा. बघा लक्षात घ्या, परमार्थ जर तरुणपणापासून जर टिकवला तर तो म्हातारपणी पिकत असतो. बघा मग ते जर पिकलेलं खोड आहे ना, तर पिकलं तर ते कसं लागत आहे, म्हणून गोड लागत आहे. पिकल्याच्या नंतर ते गोड लागत आहे. हां, आणि 80 वर्षाच्या नंतर जर परमार्थ सुरू केला ना, एक तर पिकत नाही आणि एक तर कच बी राहत नाही, ती राहत आहे गाबुळं. मग गाबुळं राहिलं की फार मोठा प्रश्न करतो. तैसे मज केले पांडुरंग पांडुरंग, तैसे मज केले पांडुरंग. तैसे आम्हा केले पांडुरंगे. हा, शेंदे जर एकदा जर पिकलं ना तर ते कसं राहतंय, गोड राहतंय म्हणले. पिकली या शेंदे, जेवढं कडूपण असतंय तेवढं निघून जातंय. पिकली या शेंदे, कडूपण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तसंच आम्हाला पांडुरंगानं केलंय. कशामुळं, भगवंताचं नामस्मरण केल्यावरच पिकत आहे, त्याशिवाय पिकतच नाही. विठ्ठल घाबरायचं टेन्शन नाही, चुकलं हुकलं तर हुकू दे. हा, मी बरोबर रोडावर आणतो, काही टेन्शन नाही. पण देत राहा, परमाना दिले म्हणजे असं कीर्तन प्रमाणात चलत राहतंय. बघा, असे प्रमाणिक माणसं असले ना, मग जरा गोड प्रमाणात राहतंय. या बाबांसाठी एकदा जोरदार ताळ्या वाजव. बाबांनी असं त्यांच्यासारखंच गोड प्रमाण दिलंय बरं का. हा, ह्यांच्यावरच लगेच कळतंय गोड पिकलेलं आहे. हा, लगेच पिकलेलं लगेच कळत आहे. बघा बाबा आमचे पिकलेले का, तर तरुणपणापासून परमार्थ आहे. परमार्थ तरुणपणापासून असला पाहिजे. आजकाल पिकत येत पण कवा पिकत येत, हे डोक्यापासून पिकत येतं. हा, हे केसच पिकत राहते, हे मधून पिकत नाहीत. असं मधून पिकलं पाहिजे, असं गोड राहिलं पाहिजे. माणसानं गोडच राहावा, लहानच राहावा पण गोड राहावा. मोठं होऊन काही उपयोग नाही. एके दिवशी समुद्रानं वड्याला प्रश्न केला. वडं माहिती सगळ्याला, ए वडं 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 नाही गावले वड माहिती ना, ते गाव संपलं की ते वड असते. बघा, त्या वड्याला मोठ्या समुद्रानं प्रश्न केला. अरे वड्या, माझ्या एवढा तू हुशील कधी, ऐका बरं का. काय, माझ्या एवढा तू हुशील कधी. समुद्रानं वड्याला प्रश्न केला. वडा म्हणला, दादा मला तुझ्या एवढं व्हायला बरेच दिवस लागतील. काय प्रश्न केला, दादा मला तुझ्या एवढं व्हायला बरेच दिवस लागतील पण मला तुझ्या एवढं व्हायचं नाही. वडा म्हणलं समुद्राला, तुझ्या एवढं व्हायला बरेच दिवस लागतील पण मला तुझ्या एवढं व्हायचं नाही. समुद्र म्हणलं, माझ्या एवढं व्हायचं का नाही, माझ्या एवढं मोठं का व्हायचं नाही, कारण काय आहे त्याचं. वड्यानं दिलेलं उत्तर आहे. वडा म्हणला, दादा अरे तुझ्या एवढं मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा, ऐका बरं, अरे तुझ्या एवढं मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं. माणसानं लहानच राहावं, आपण कसं राहावा, गोड राहावा आणि प्रेमानं राहावा, आनंदानं राहावा. पण आजकाल जर बघितलं ना, माणसाकडं ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे म्हणले बरं का. ज्ञान आहे पण हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान कसंच आहे म्हणले, हे कोड फुटलेले माणसाचं गोरपण आहे. हे कधी येतं कधी जात आहे. माणसाकडं ज्ञान पाहिजे तर नम्रता पाहिजे. हां, कुडी याचे गोरे पण तैसे अहंकारी ज्ञान. कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. हां, माणसाला काय असली पाहिजे, नम्रता राहते बरं का. हो, पाणी आल्याच्या नंतर सगळं जातं पण तिथं काय राहत हो. महापुरे महापूर आल्याच्या नंतर सगळं जात आहे पण तिथं फक्त लवाळ राहत आहे. कशामुळं, ऐका, लवाळ राहत आहे पण कारण त्याच असं. पाणी आलं की लवाळ असं वाकून चलत आहे. नम्र झाला, नम्र झालं.
जाणता कशामुळं नम्रता आहे. नम्रता असली पाहिजे माणसाकडं, पण काहीकडं जर बघितलं ना ज्ञान भरपूर आहे पण माणसाकडं नम्रता नाही, काहीकडं नम्रता आहे पण ज्ञान नाही. ज्ञान असावं आणि ज्ञानाला जोड भक्तीची असावी. भक्ती जर असली ना तरच ज्ञान गोड आहे म्हणले, नाही तर काही कामाचं नाही. पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण त्याच्यात काय नाही हो, मीठ नाही, चव लागण का, चव लागणार नाही. तुका म्हणे अन्न आणि ज्यात नसता लवण. लवण म्हणजे मीठ आहे. पंचपक्वान्नाचं जेवण आहे पण त्याच्यात जर मीठ नसलं ना तर चव अजिबात लागणार नाही. त्याच्यामुळं पंचपक्वान्नाचं जेवण असावं पण त्याच्यात मीठ असावं. महाराज म्हणले ज्ञान भरपूर आहे पण त्याला जर भक्तीची जर जोड नसल ना तर ते चविष्ट लागत नाही, त्याला चव नाही म्हणले. महिला मंडळ तुमच्याकडं गुलाबजामू करतात का? गुलाबजामू हां, कोणचं कोणतं साहित्य लागतं गुलाबजामूला? पहिली गोष्ट म्हणजे मैदा आणि खवा. ऐका बरं का, मैद्याचे आणि खव्याचे असे बारीक बारीक केलेले गोळे, ते तेला तळे पाखात बुडवायचे नाही. बिना पाखात बुडवायचे ते तिखट लागतात का कडू? आ कोण म्हणलं गोडी इकडे त्याच्या पाया पुरतो मी गोड लागतात का? नाही नाही नाही, गोड लागत नाही. तिखट लागतात का? तिखटा लागत नाही. सपक लागतात का? हां सपकच लागतात म्हणले. ते तिखट लागत नाही, ते गोड लागत नाही, ते कडू लागत नाही, ते लागतात फक्त सपक, फिक्के आणि पांचेट. म्हणजे सगळ्या भाषा सांगितलेलं बरं आहे का? कारण गाव बदललं की जिल्हा बदलतो, जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की भाषा बदलते. कारण आमच्याकडं माणसं मेल्याव जाळते, तुमच्याकडं कसं आहे तसंच आहे ना? म्हणजे काय अडचण नाही, म्हणजे याचा अर्थ भाषा कळते. मी काय काय लिहिलं आमचा ना, मी बी जालना जिल्ह्यातलाच आहे, फक्त गाव बदललं आहे आपलं. मी कुंभारी पिंपळ गावचं आहे, बाकी काय नाही. तुम्ही दुसऱ्या गावचे तर हां, फक्त आपला जिल्हा तालुका एकच आहे. तालुका तुम्हाला कोणचा आहे? मंठा आहे का? म्हणजे आमचा तालुका बदलला, आमचा घनसावंगी बरं का. फक्त एवढे म्हणे, म्हणजे तालुका बदलला की भाषा लगेच बदलत असते बघा. चला काय विषय चालला होता? ते फिक्के लागते, ते पांचीट लागते, ते कसे लागते, ते गोड लागत नाहीत. पण तेच गुलाबजामून जर एकदा जर पाखात बुडवले तर मग कसे लागते तू? मग गोड लागते. ऐका, गुलाबजामूला जर पाकात बुडवलं तर ते गोड लागते. ज्ञान भरपूर आहे पण त्या ज्ञानाला जर एकदा जर भक्तिरूपी पाकात जर बुडवलं, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा जोड नसल ना, हे ज्ञान धोकादायक आहे म्हणले. हे ज्ञान काही कामाचं नाही. हे कधी बी ज्ञान कसं आहे हे धोका देऊ शकतोय. अहंकाराचं ज्ञान आहे म्हणले. अहंकार जर माणसाला असला ना तर माणूस अहंकार आहे तो धोकादायक असतोय बघा. हो लक्षात घ्या, जे ताईट झाडं असतात ना त्या ताईट झाडाखाली कुणी सावली नसती आणि त्या ताईट झाडाला फळं येत नाही. तुम्ही अशोकाचं झाड बघितलंय का? अशोकाचं झाड कसं आहे?
सरळच राहतं, ते वाकत नाही, ते सरळ सरळ राहतंय. पण तिथं उन्हाच्या पहाऱ्यामध्ये सावली आली म्हणून बसतंय का कोणी? अशोकाच्या झाडाखाली नाही बसत. त्याला फळं आले म्हणून कुणी फळं खाते का? नाहीत खात का? त्याला फळं येत नाहीत आणि ते सावली बी येत नाही का? तर ते सरळ सरळच आहे. पण बाकीचे झाडं बघा, ते असे वाकून चलत आहेत म्हणून माणसं त्याच्याच झाडाखाली राहतात. बरं का, लक्षात घ्या, झाडाचा स्वभाव असा आहे. हो, त्याला जरी दगडं जरी हाणले ना तर ते फळंच देणार आहे तुम्हाला. झाडाचा स्वभाव असा आहे, त्याला तुम्ही दगडं हाणा काही करा, ते शेवट फळ देणार आहे. बरं का, हां का? तर ते झाड आहे म्हणले. मला सांगतात त्रास देणारे आपलेच असते, तर दुसरे कुणी नसतंय. ऐका, त्रास बी आपलेच आपल्याला देते. तर फळ ज्या झाडाला फळ येत ना त्यालाच लोक दगड हाणते, दुसऱ्याला दगड हाणत नाहीत. ज्याला फळ येत ना त्यालाच दगड आहे म्हणले, दुसऱ्या कोणाला दगड नाही. त्रास भरपूर आहे पण त्रास बी कोणाला आहे? हां, जे एखादा मोठा जर झाला ना तर त्यालाच त्रास देते, दुसरा कोणाला देत नाही. महाराज त्रास महाराज कमी आहे का? प्रत्येकाला त्रास आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला, तुकोबारांना त्रास झाला, अहो आपल्यासारखे तर काय चिल्लर आहेत महाराज. प्रत्येकाला गावामध्ये सप्ताह करायचं जरी म्हणलं तर त्रास होते. बाबाला विचारा, बाबा बरोबर आहे का नाही? एवढं हे एवढं बोलायचं म्हणजे काय? एवढं काय सोपं आहे का? प्रत्येक जण एक जण एखादा तुडी काच्या कुच्या करणारा असतोच महाराज. लक्षात घ्या, हे दुर्दैव असं आहे बघा. मला कीर्तन जमतं तर गायन जमत नाही. ज्याला गायन जमतं त्याला पखवा जमत नाही. ज्याला पखवा जमतो त्याला कीर्तन जमत नाही. आणि ज्याला काहीच येत नाही ना त्याला लोकाची निंदा केलीशी जमतच आहे. हां, हे जग असं विचित्र आहे महाराज. काहीच नाही येऊ पण तरी सुद्धा निंदा केल्याशिवाय राहणार नाही. बाबा किती उज गायन करा, किती उज गायन करा पण तरी सुद्धा एखादा म्हणणार अजून थोडं, अजून थोडं. म्हणजे आतडे तुटायची वेळ आली तरी अजून थोडं. बरं का, बकवास तुम्ही किती बी गोड वाजव तरी कीर्तन झालं एखादं येणार. बाबा म्हणावा सर रिदम आला नाही, त्याला म्हणायचं मग तू वाजव. हे आपल्याला कुठं जमत येत नाही खरं, खोड्याचं करायचं लय नाद आहे महाराज. बरं का, अच्छा हे असंच आहे महाराज. काय झालेलं आहे, ज्याला काहीच येत नाही ना ते निंदा केलीशी राहतच नाही महाराज. ते निंदा करणार म्हणजे करणारच. पण लक्षात घ्या, तुम्ही आतापर्यंत कुठं तरी ऐकलं असं निंदकाचे घर असावी शेजारी, असलंच पाहिजे. निंदा करणाऱ्याचं घर असलं पाहिजे. या हे जे आपल्यावरती जळत आहेत ना, एके दिवशी जळून 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 हे खाक होणार आहेत. म्हणजे हे लय दिवस राहत नाही, हे जळणार आहेत, हे जळून खाक होणार आहेत. हे लय दिवस काय करीत आहेत? हे लय दिवस राहत नाही. लक्षात घ्या, करत असताना असं काहीतरी कार्य करा. अरे करत असताना असं काहीतरी कार्य करा जे जळतोय ना तेव्हाच आपल्या जवळ आला पाहिजे, असं काहीतरी कार्य करा. हां, कारण आपण आपल्याला कुणी टॉर्चर करणारे बरेच असते पण आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नसतंय. बरेच जण असते सप्ताह काय करण्याचा अर्थ कशाला सप्ताह करायचा आहे असे करणार भरपूर असते. मग सप्ताह नाही करायचं म्हणलं की करायचंच नाही का? लक्षात घ्या, केलं पाहिजे. आपल्याला जे योग्य वाटतं ते अवश्य करा. सांगणारे भरपूर आहे, सांगणारे भरपूर आहे. सांगत असताना ऐकणारे सुद्धा कमी पडतील तेवढे सांगणारे. पण सांगणं प्रत्येकाचं चांगलं नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं सांगणं आहे बघा. प्रत्येकाचं कसं सांगणं वेगवेगळं चांगलं चांगलंय. आपल्या मनाला जे वाटन तेच आपण केलं पाहिजे. बघा लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्ही रेल्वे चोरीला गेली हे ऐकलं का कुठं? रेल्वे चोरीला गेली ऐकलं का? नाही ऐकलं. मोटरसायकल चोरीला गेली ऐकलं. मोबाईल चोरीला गेला ऐकलं. हे कशामुळं ऐकलं? तर लक्षात घ्या, हे मोबाईल आणि हे रस्ता सोडून चालतंय.